गॅस ओव्हन आणि हीटर चालतो. बाहेर बर्फ असतं, नाकमध्ये गरम पाणी कसं येतं? फक्त आपल्याकडे जसं प्लायवुड आहे निम्मा वेळ इथे फरशी पुसत असते. आणि तुमचं घर आणि अजून एक टिप काय द्यायची होती. नमस्कार मंडळी, तर आम्ही तुम्हाला आज घेऊन चाललोय आमच्या अमेरिकेतल्या घरी. आणि घरात जायच्या अगोदर आम्ही थोडंसं आजूबाजूचं पण वातावरण दाखवतो. इथून आता आपल्या सोसायटीला एंट्री आपण करतोय. इथे फ्लॅट सिस्टीमला अपार्टमेंट म्हणतात. तर मग आता चला मग पुढे. आणि इथे जवळजवळ 386 फ्लॅट्स अपार्टमेंट्स आहेत. आणि ही सोसायटी जवळजवळ 1964 बांधली गेली होती, म्हणजे जवळजवळ 60 वर्ष आता होतील. आणि अशी ओपन पार्किंग आहे इथे. आणि जागोजागी अशा कचराकुंडी पण दिसतील तुम्हाला. आणि हे अपार्टमेंट चूज करण्याच्या मागं आमचा एक मेन उद्देश होता. इथून इंडियन सब्जी मंडी, शॉपिंग सेंटर, हॉटेल, स्कूल सर्व काही खूप जवळ आहे. आणि महत्त्वाचं ऑफिस. आणि इथे 1 बेडरूम 2 बेडरूम असे दोन्ही पण आहेत इथे. आणि याचं टेम्परेचर आहे 0. आणि झाडाचे पानं तर तुम्ही पाहिले असतील, सर्व गळाले आहेत. आत्ता सध्या स्नो पण आधेमध्ये पडतो आहे. आणि पलीकडच्या अपार्टमेंटला जायला असा ब्रिज आहे मध्ये. आणि समरमध्ये खूप छान असं वातावरण होतं आणि खूप सारे डक्स इथे असतात. आणि आपण आलो आहे आपल्या घराजवळ. आणि तुम्हाला तिथे एक वरती चिमणी दिसत असेल जिथून अशी स्टीम येते बाहेर, तर इथे वॉटर बॉयलर सिस्टीम आणि हीटिंग सिस्टीमचं आहे. आणि आता घराच्या थोडंसं बॅक साईडचं पण दाखवतो. तर इथे जे फेन्सेस च्या पलीकडे दिसत आहेत तिथे असे इंडिव्हिज्युअल हाऊसेस आहेत, म्हणजे असे बंगलो दिसतील तुम्हाला. आणि आता पाठीमागे जे असं जे जंगलसारखं दिसत आहे तिथं तुम्ही आमचे बरेच व्हिडिओ आमचे नाचताना बागडताना पाहिले असताल. तर आत्ता सध्या इथल्या झाडाचे पूर्ण पाणी गळाले आहेत आणि मार्च एप्रिलमध्ये येतील आता. आणि पलीकडे असे इंडिव्हिज्युअल हाऊस म्हणजे असे बंगलो जे आहेत ते दिसतील तुम्हाला. आणि ते जे साईडला दिसते तर ते छोट्या मुलांचं खेळण्यासाठी नाही आहे, तर इथे डॉगसाठी आहे ते. आणि पुढे आता जे डस्टबिन दिसत आहेत ते रिसायकल आणि नॉन रिसायकल म्हणजे गार्बेज त्याचं असं आहे सोय. आणि इथे मेल बॉक्स म्हणजे आपले काही जे लेटर डॉक्युमेंट्स ते इथे येतात. आणि फायनली पोहोचलो आहे आपण आपल्या घरी. चला मग. नमस्कार मंडळी, सर्व मजेत ना? आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, कारण खूप लोकांना डाऊट असतो की अमेरिकेतले घरं कसे असतात, काय असतात. आज आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहे आमच्या घरात. आणि आमच्या घरात तुमचं खूप सारं वेलकम. सध्या इथे रेंटचं घर आहे, तर इथे रेंटेड घरं कसे असतात, तर इथे आपण जसं फ्लॅट म्हणतो तिथे अपार्टमेंट म्हणतात. आणि आतमध्ये आता अमोलराव आपली वाट बघत आहे. आतमध्ये जायचं का? इथे आता हे घराची एंट्री आहे, आपल्याला जायचं आहे वरती. आणि ते खाली अमेरिकनच आहे. बेल वाजवले आहे मी. असे बेलचे बटन्स असतात. दरवाजाची अशी साधारणतः अशी रचना. या मंडळी नमस्कार, चला आतमध्ये. Come to our sweet home. USA apartment. इकडे ग्राउंड फ्लोर ला फर्स्ट फ्लोअर म्हटलं जातं, त्यामुळे आम्ही राहतो सेकंड फ्लोअर. आपल्या फर्स्ट फ्लोअर म्हणतात. हॉल, लिव्हिंग रूम प्लस डायनिंग रूम आणि डायनिंग एरिया. इकडे आहे किचन. हा गॅस शीतलला खूप आवडतो. बाकीच्या अपार्टमेंट्समध्ये इलेक्ट्रिक गॅस असतात. या अपार्टमेंटमध्ये गॅस होता म्हणून आम्ही हा अपार्टमेंट चूज केला आहे. गॅस म्हणजे इथे जसे ही फ्लेम येते ना, तर बाकीच्या अपार्टमेंटमध्ये जसं ते फ्लॅट असतात इलेक्ट्रिकल असतात. इकडे आहे ओव्हन. हा ओव्हन पण गॅसवरतीच चालतो. तर आपण पाहिला गॅस. इथे या अपार्टमेंटमध्ये गॅस जो आहे नॅचरल गॅस आहे, जसं की आपल्याकडे नवीन नवीन पाईपलाईनमध्ये गॅस येतो त्या प्रकारे इकडे आहे. आणि तो आम्हाला फ्रीमध्ये आहे, म्हणजे फ्रीमध्ये इन द सेन्स ते की रेंटमध्येच तो चार्जेस इन्क्लूड आहे, त्याच्यासाठी आम्ही काही एक्स्ट्रा पे करत नाही. इलेक्ट्रिसिटी तुम्ही बघाल तर इकडे आपल्या इकडे 230 व्होल्ट असतो, पण इथे 110 व्होल्ट आहे. आणि हा आहे आमचा छोटासा मिक्सर. आणि इकडे तुम्ही बघताय काय इथले पॉईंट्स, आपले नॉर्मल इंडियन सॉकेट्स सारखे नाही आहेत, वेगळे आहेत. आपल्या पिना इथं बसत नाहीत. आणि हे जे आहे हे ट्रिप होणारं बटन इथंच आहे, जर काही लोड आला तर हे इथं ट्रिप होतं, चालू करू शकतो. तर आता चालू आहे, ट्रिप झाल्यानंतर अशी लाईट लागते.
आणि आहे केबिन कॅबिनेट्स जिथे तुम्ही सगळ्या वस्तू ठेवू शकता तुमच्या. हे आहे कॉर्नर वाला आणि ही आहे गॅस साठी चिमणी. इथेच निघते त्याच्यामध्ये फिल्टर आहे. लाईट लाईट आहे. ओव्हन चालू करण्याचे किंवा ओव्हनचे कंट्रोल्स इथे आहेत. गॅसला लायटरची पण गरज नाही आहे. हा इलेक्ट्रिसिटीला पण कनेक्टेड आहे आणि गॅसला पण कनेक्टेड आहे. इलेक्ट्रिसिटीवरती याचं लाईट होतं. तुम्ही जो आवाज ऐकताय तो लायटरचा आवाज आहे. तुम्ही इकडून पाहू शकता इकडे लाईट्स. ओव्हन चालू करू शकतो. याच्यामध्ये आपण बेक करू शकतो. प्रीहीटला जातो. त्याच्यानंतर तुम्ही इथे टायमर सेट करू शकता. क्लॉक सेट करू शकता. डिले पण चालू करू शकता. आणि टेम्परेचर पण सेट करू शकता. बघू शकता तुम्ही चालू झालेलं आहे. आणि याच्या खाली जो आहे तो खालून त्याला जाळ लागलेला आहे. तुम्हाला दिसतं आहे का? नसेल दिसत. आणि इथे तुम्ही केक बनवू शकता. तेव्हा उपयोगात नसेल तरी ते एक्स्ट्रा भांडे ठेवू शकता. आहे पाणी. इथे किचनमध्ये सुद्धा गरम पाण्याची गरज असते. त्यामुळे गरम आणि थंड असे दोन्ही प्रकारचे पाणी तुम्हाला इथे येतात. आपल्याकडे जसे आंघोळीसाठी गरम आणि थंड पाण्याची गरज आहे, तसंच प्रत्येक घरामध्ये गरम पाण्याची सोय करावी लागते. कारण की थंडीमध्ये खूपच थंड पाणी येतं. आपण हात सुद्धा लावू शकत नाही. तर इथे खूप लोकांना प्रश्न असतो की बाहेर बर्फ असताना आतमध्ये गरम पाणी कसं येतं, तर काय नेमक्याचं उत्तर सांगा? तर इकडे जे आहे ते वॉटर सप्लाय जे आहे ते आपल्यासारख्याच पाईप मधूनच होतं. ओके. ऑब्विस आहे पाणी आहे पाईप मधूनच येणार. पण जे वॉटरचे पाईप्स असतात ते खूप खोलवरती असतात. आणि जे असतात बिल्डिंगमध्ये वगैरे ते इन्सुलेटेड असतात. जर ते इन्सुलेटेड नाही ठेवले तर थंडीमध्ये बाहेरच्या थंड वातावरणामुळे पाणी थंड होऊन त्याचा बर्फ होऊ शकतो आणि आपल्याला इकडे पाणीच येणार नाही. आणि तुमचे पाईपलाईन्स पण फुटू शकतात, क्रॅक होऊ शकतात. आणि खोलवर पण असतात साधारणतः? खोलवरती असतात 2-3 फुटाच्या पेक्षा जास्त. आणि जे मेन पाईपलाईन्स आहेत ते 3-4 मीटरवरती असतात. तर हे फ्रीज कधी कधी इमर्जन्सी मध्ये ह्या गोष्टी उपयोगी पडतात. आणि आपल्याच नॉर्मल फ्रीज सारखंच. आता हे जे दूध आहे हे दूध जवळजवळ 15 दिवस टिकतं. तुम्ही बघू शकता याच्यावरती January 31st ची डेट आहे. असंच खाली परत कंपार्टमेंट वगैरे लेफ्ट साईडने स्टोरेज वगैरे इकडे आहे. आणि इकडे आहे असं देवघर. आणि काही जास्तीच्या वस्तू आम्ही इकडे ते एक्स्ट्रा काय काय ठेवले. हे आमचं आहे छानस देवघर, छोटस पण छानस. आणि ही आहे माझी इथे आहे जेवता जेवता इथे ऑफिसचं काम किंवा कॉल पण घेऊ शकतात. हे ऑफिस प्लस हा आहे आमचा डायनिंग टेबल. आणि हा आहे आमचा छोटासा फिल्टर. इथले पाणी खूपच हार्ड आहे. आम्ही चेक केलं होतं तेव्हा ते 700 ते 900+ त्याला काय म्हणतात पीपी. शू रॅक मध्ये माझे आणि अंशिकाचे जास्त आहे शूज. हे आम्ही केलेलं आहे होम टूर व्हिडिओ होता म्हणून काढलं नाही ते. आता काढूया. महत्वाचा प्रश्न आहे, इथे बाहेर जेव्हा बर्फ असतो तेव्हा घरात टेम्परेचर म्हणजे कसं, म्हणजे कसं राहतात घर गरम कसं राहतं? हीट आणि कूलर थंडीसाठी इथे दिलेलं आहे AC. आणि तुम्ही हे जे खाली पाहत आहात हे आहे हीटर. हीटर नेहमी खाली असतो, बंद होतो. तुम्ही ओपन पण करू शकता. AC पिन पण पाहू शकता तुम्ही, अगदी वेगळी आहे. ही जी आहे पिन ती ह्याच्यामध्ये 230 व्होल्ट्स असतं. ओके. इथे दोन फेज येतात. आपल्याकडे जसं मोटरसाठी 3 फेज असतात आणि घरामध्ये 1 फेज असतो, त्यांच्याकडे 2 फेज असतात. 2 फेजचा मिळून 230 व्होल्ट होतो. अदरवाईज जे नॉर्मल प्लग्स आहेत
ते 110 व्होल्टचे असतात. हे टीव्हीचं टीव्हीचं वगैरे सगळेच 110 आहे, फक्त आपल्या घरात जो आहे तो एसीचा आपला जो आहे तो 230 व्होल्टचा आहे. तो का बरं, त्याला जास्त पाहिजे लागतं का? हां, तर एसीला जास्त पॉवर लागते त्यामुळे तो 230 व्होल्टचा आहे. गॅस गरम फ्लो होतो आणि याच्या आतमध्ये जे आहे पाहू शकतो का आपण? तिकडचं ओपन आहे वाटतं किचनचं. त्याच्या आतमध्ये जसे फिन्स आहेत आणि ते गरम होतात आणि त्याच्या थ्रू आपल्याला हीट जनरेट होतं. विंडो चांगल्याच आहेत, छान आहेत, पण एक प्रॉब्लेम आहे. विंडोज सगळ्या एका साईडला आहेत, घराची दुसरी साईड पूर्ण पॅक आहे, त्यामुळे हवा खेळती राहत नाही. आणि आता सध्या थंडीमध्ये आपण विंडो ओपन करू शकतो नाही, तरी खूपच थंड आहे, 0 डिग्रीच्या आसपास आहे. ते कंट्रोल करण्यासाठी थर्मोस्टॅट आहे, इथे आपण टेम्परेचर सेट करू शकतो. आत्ता सध्या आम्ही 73 टेम्परेचर सेट केलेलं आहे, 76 झाल्यानंतर ते कमी होईल आणि 73 ते हॉट व्हायला सुरुवात होईल. सध्या तुम्ही बघू शकता ऑटो मोडवरती आणि फॅन ऑन आहे, सिस्टम ऑफ आहे. 73 फॅरनहाईट आणि हे आपण इन्क्रीज करू शकतो हीटिंग सेट पॉईंट. खूप गरम केल्यानंतर आपल्याला गरमी जाणवेल, 90 मॅक्स होतं आणि आपण ते कूल पण करू शकतो. काही काही घरांमध्ये जसं आपल्याकडे सेंट्रल AC असतो तसा आमच्याकडे जो आहे तो सेंट्रल हीटर आहे. तर हे फक्त थंड करण्यासाठी, गरम करण्यासाठी, थंड करण्यासाठी नाही आहे. थंड करण्यासाठी AC आहे आणि AC चा काही जास्त उपयोग होत नाही कारण इथे जास्त थंडीच असते. आपल्या सर्वांच्या वेलकम साठी वेलकम होम म्हणून एक मेसेज दिलेला आहे. ती गेली आहे स्कूलमध्ये. आणि हा आहे आमचा TV. तर TV ला इथे केबल वगैरे आम्ही काही घेतलेली नाही आहे. केबल तशी असते नसते. आणि हे आहे ते आम्ही अमेझॉनची फायर स्टिक लावलेली आहे. त्याचबरोबर इंटरनेटचं एक डिवाइस आहे, याच्यामध्ये आपण TV चे चॅनल्स पाहू शकतो किंवा ऑनलाईन जे काही ते पाहू शकतो. लाईन आहेत सर्व अपार्टमेंट्समध्ये, तुम्हाला यावं लागतं. आणि मंथली प्लॅनवरती हे इंटरनेट भेटतं. आमचं सध्याचं इंटरनेट आहे ते $105 जातो. $100 इन्क्लुडिंग त्याच्यामध्ये तो डिवाईस आहे, स्ट्रीमिंग डिवाईस प्लस हा फोन डिवाईस पण आपण यूज करू शकतो घरातून. आणि तुम्हाला वरती पाहिलास तर हॉलमध्ये कुठे लाईट्स नाही आहेत, फॅन नाही आहे, फॅनची गरज नाही आहे. आणि लाईट्स लॅम्प वगैरे लावतो मी. बेडरूम मध्ये पण लाईट नाही आहे, फक्त किचन मध्ये लाईट. घराचं रेंट किती आहे? घराचं जे रेंट आहे ते आहे 1,550. ओके. आणि ते 1,550 तेव्हा आहे जर तुम्ही 1 वर्षाचा करार केला तर. ओके. जर तुम्ही 1 वर्षाचा करार नाही केला तर त्यांचे वेगवेगळे प्लॅन आहेत. जर तुम्ही 9 महिन्याचा करार केला तर $50 तुम्हाला एक्स्ट्रा द्यावं लागतील. 6 महिन्याचा केला तर 75 एक्स्ट्रा द्यावं लागतील. अदरवाईज जो आम्ही सध्या प्लॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला काही बंधन नाही, आम्ही कधी कुठल्याही महिन्यामध्ये सोडू शकतो 1 महिन्याची नोटीस देऊन. तर तो आहे मंथ ऑन मंथ, त्याच्यामध्ये आम्ही $100 एक्स्ट्रा देतो. म्हणजे टोटल 1,650 1,665 वगैरे आहे. इंडियन रुपीजमध्ये 1,35,000 एवढं भाडं देतोय. आणि हे आहे आमचं 1 बेडरूम. इथे 1 BHK वगैरे म्हणत नाही, 1 बेड अपार्टमेंट असं म्हणतात, म्हणजेच 1 BHK. ओके, 2 बेडरूम. तर इथे काही रूम्स आहेत. तुमच्या घराचा जो एरिया आहे, ओके, आपल्याकडे कार्पेट एरिया वगैरे असतो, त्यानुसार किती लोक घरात राहू शकतात असे रूल्स आहेत. तर या घरामध्ये, या अपार्टमेंट साईड जास्त असल्यामुळे 1 बेडमध्ये सुद्धा आम्ही 3 लोक राहू शकतो. पण आम्ही जेव्हा दुसरीकडे सर्च करत होतो तेव्हा बऱ्याचशा अपार्टमेंट्समध्ये 2 बेडरूम आम्हाला सजेस्ट करत होते, कारण की 1 बेडरूममध्ये 3 अलाउड नाही, कारण की त्यांच्या अपार्टमेंट साईज छोटा आहे. ओके. आणि शक्यतो 2 मुलं असतील तर मग 2 बेडरूम घ्यावं लागतं. इथे असे युएसचे रूल्स पण आहेत. ओके, तर इथे क्लोजेट एक कन्सेप्ट सांगा. इथे कपाट दिसत नाहीत असे ओपन. ट्रेडमिल इथे थोडासा आता सगळा पसारा भरला याच्यामध्ये. आणि हे आहे क्लोजेट, याच्यामध्ये तुम्ही वेगळं सामान किंवा तुमचे कपडे वगैरे ठेवू शकता. इथे मी पीठ वगैरे, इथे सध्या आम्ही याचं स्टोरेज रूम, स्टोरेज किराणा आणि सर्व सामान इथे स्टोरेज. अंशिकाचं सामान, सायकल, परत हे. आणि हे आहे व्हॅक्युम क्लीनर, साफसफाई करायला. आणि ओके,
तर हे असं कपाटासारखं क्लोजेट, ह्याला क्लोजेट म्हणतात. आणि आहे आणखी कसा प्ले बॉक्स. आता इथे होम टूर होतं म्हणून सगळं आवरून ठेवलंय, नाहीतर खूप वेळा तिच्या सोप्यावरती सगळं सामान असतं. आणि हे जेवढे बाहुले दिसतात, संडेचा कार्यक्रम असतो, सगळ्या नांगोळ घालायचा. आणि आम्ही मिनिमल फर्निचर घेतलं, सोफा घेतला होता, सोफाचा बेड पण होतो, टू इन वन आहे, त्याचबरोबर साईड टेबल, टीव्ही युनिट, टीव्ही युनिट घेतलं होतं आणि बेड घेतला. तर टोटल कितीला पडलं होतं आपल्याला हे? असं टोटल $1,000 पडलं होतं. इथे जे आहे दोन क्लोजेट, हे दोन क्लोजेट्स आहेत, याचा आम्ही अगेन बॅग स्टोअर करण्यासाठी, बॅग स्टोअर, कपडे ठेवण्यासाठी युज करत आहोत. इथे हे काय वरती दिसतंय? इथं जे आहे ते आमचं आहे, ते सेकंड फ्लोअरला असल्यामुळे वरती ॲटिक जे आहे, आपलं घर आहे ते असं आहे. आपल्याकडे जुनी घर असायची, पण इथं छत जरी स्लॅन्टेड असलं तरी तुम्हाला इथलं आमचं जे रूफ आहे ते तुम्हाला प्लेन दिसतंय. तर याच्यावरची जी मोकळी जागा आहे तिथे एंट्री करण्यासाठी इथून एंट्री पॉईंट आहे. ते वरून सुद्धा इन्सुलेट केलेलं आहे, कारण की वरून सुद्धा थंड हवा येऊन अपार्टमेंट थंड होऊ नये म्हणून वरती इन्सुलेशन लावलेलं आहे. भिंती आहेत, स्टोरेज पण करू शकतो आपण वरती. स्टोरेजची जागा फक्त या बाथरूमच्या वरती आहे, कारण की बाकीच्या ठिकाणी जे आहे ते फक्त पी ओ पी केलेलं आहे. ओके. आणि त्याच्यावरती इन्सुलेटर इलेक्ट्रिकल पूल्स आहेत, स्विच आहेत. इथं तुम्ही पाहू शकता इथंच दिलेलं आहे की 120 व्होल्ट आणि 240 व्होल्ट असे दोन्ही याच्यातून यूज होऊ शकतो. दोन इथे एक क्लोजेट आहे पाटे जिथे आमचे सध्या आहे, आणि थंडीचे कपडे ठेवलेले आहेत. त्याचे जुने पुस्तकं वगैरे आणि तिनं केलेले क्राफ्ट वगैरे ठेवलेले आहेत. सगळं हे उडन दिसते बरोबर? हा, तर हे आहे ते उडन फ्लोरिंग आहे. आणि ह्या भिंती, आणि इव्हन या भिंती सुद्धा आहेत, त्याचा आवाज आहे बघू शकता, आवाज बघू शकता तुम्ही. तर हे फक्त आपल्याकडे जसं प्लायवूड आहे, प्लायवूड प्रमाणे प्लायवूड पासून हे बनलेले भिंती आहेत. अपार्टमेंटचे रूल्स असे असतात की चार अपार्टमेंट मध्ये एक दगडाची भिंत आहे. ही जी भिंत तुम्ही पाहताय ही लाकडाची भिंत आहे, लाकडाची. ओके. हा, हे मला कसं माहिती, मी ॲटिक मध्ये गेलो होतो तेव्हा मला ॲटिक मध्ये वरती गेलते तुम्ही? वरती गेलो होतो. ओके. बेडरूमची जी भिंत आहे किंवा जी पलीकडच्या साईडची, ती आहे ती दगडाची भिंत आहे. दाखवतो आपण ती आता. तर ही जी आहे ती बेडरूमची भिंत दगडाची आहे. तर इकडे आहे त्यांचं एक बाथरूम आहे, याच्यामध्ये बाथरूम आणि टॉयलेट कॉमन आहे. आणि इथे आहे तो मेकअप एरिया आहे, इथले व्हिडिओ तुम्ही कधी कधी पाहिले असतील. इथे स्टोरेज साठी जागा आहे, याच्या टॉयलेटरे सामान ठेवलेलं आहे. सोप वगैरे आमच्या इथेच आहेत, बघू शकता इकडे पण आम्ही सगळे सोप वगैरे ठेवलेले आहेत. आणि इकडे प्रत्येक ठिकाणी गरम थंड पाणी याच्यामध्ये आहे, ते आम्ही ठेवलेले आहेत मेकअपचे साहित्य. वरती तुम्ही पाहाल तर इथे लाईट्स भरपूर आहेत, खूपच अंधार असेल. एक्झॉस्ट फॅन पण आहे, कारण की मी सांगितल्याप्रमाणे इकडच्या मागच्या साईड बॅक साईडला भिंतीला खिडकी नाही आहे, पलीकडे असंच एक अपार्टमेंट आहे. आणि याच्यामध्ये आहे ते पलीकडे आहे टब, टब आहे, बाथ टब. बाथ टब असला तरी आम्ही उभ्याने सांगून करतो, काही आम्ही टबमध्ये पाणी चढवून आंघोळ नाही करत. काही लोक इकडं आठवड्यातून एकदा, चार दिवसातून एकदा आंघोळ करतात. वॉटरची सोय नाहीये इकडे, टिश्यू पेपरचा वापर जास्त होतो. बघू शकता इथे सुद्धा हीटर बसवलेला आहे, आणि असे हीटरचा पॉइंट इकडे सुद्धा आहे. आणि वॉक इन क्लोजेट आहे, जे की खूप मोठं क्लोजेट आहे. एक रूम सारखंच क्लोजेट आहे बेडरूम मध्ये. लाकडी घर का असतात? लाकडी का असतात तर थंडीमध्ये लाकूड जे आहे ते हीट रेझिस्टन्स असल्यामुळे थंडी आतमध्ये येते ना गरमी आतमध्ये येते, म्हणून लाकडी घर. इथे तुम्ही पाहू शकता समोरून तुम्हाला विटांचं जे बांधकाम दिसतंय ते विटा आहेत, पण त्या खूप छोट्या आहेत. इकडून जरी विटा असल्या किंवा इथं जरी दगडी बांधकाम असलं तरी इकडं ते लाकूड आहे, कारण की ते थंडी आतमध्ये येण्यापासून
बचाव कर। आणि अमेरिकेत तसं पण फॉरेस्ट खूप जास्त आहे लाकडाचं, लाकूड आणि फॉरेस्ट जास्त असल्यामुळे पण लाकडाचा जास्त यूज होतो आणि त्याच्यामुळे घर पण लवकरात लवकर बनतात। विचार करा की तुम्ही जेव्हा घर बुक केलं असेल तेव्हा तुम्हाला घर तयार व्हायला किती वेळ लागला? आपल्याकडे 2 वर्ष लागतात, 3 वर्ष लागतात, कधी कधी बिल्डर 5 वर्ष घेतो। पण घर रेडी झाल्यानंतर फर्निचर व्हायला किती वेळ लागतो? फर्निचर आपलं महिन्याभरात होऊन जातं आणि आजकाल तर ते प्रेस फिट किंवा फिटिंगचं मटेरियल जे आहे ते आठवड्याभरात सुद्धा तुमचं फर्निचर रेडी करतं। तर तुम्ही इमॅजिन करू शकता की फक्त फर्निचर बनवायचं आहे, घरसुद्धा फर्निचरमध्येच बनलेलं आहे। पाहिला होता बनताना तर 2 ते 3 महिन्यामध्ये पूर्ण बंगला रेडी झाला होता, म्हणजे 5 ते 6 महिन्यात घर इथे पूर्ण बंगलो, म्हणजे इथे काय म्हणतात इंडिव्हिज्युअल हाऊस म्हणतात ना, आणि इथे आपण जसं रो हाऊस म्हणतो तर इथे काय म्हणतात टाउन होम म्हणतात, जे रो हाऊसला आणि फ्लॅटला इथे अपार्टमेंट म्हणतात। तर इथे लाकडी घरं का असतात ह्याचं आन्सर बऱ्यापैकी जणांना कळालं असेल। तर मग असं आतमध्ये आमचं असं हॉल बेडरूम दाखवायचं अजून आपल्याला ना। तर मग वाजलेले 3:30 आणि यांच्याविषयी मम्मा तिला आणण्यासाठी चाललेले अंशिकाचं जावं लागतंय, स्कूल बस येण्याची टाइम झालेला आहे। जाऊन येते मग पुढचा निम्मा व्हिडिओ मी पुन्हा कंटिन्यू करतो। वाव बाय। आणि अंशिका आल्यानंतर ना व्हिडिओ इतका शांततेत होणार नाही आहे। अंशिका हॅलो। आणि आलेली आहे अंशिका स्कूल मधून रिटर्न। व्हाट यू वांट टू डू? तर इथे किचन तर पाहिलं असेल तुम्ही, फक्त किचनमध्ये खूप साऱ्या अपार्टमेंटमध्ये इथेच साईडला डिश वॉशर असतं, बट सध्या इथे डिश वॉशर नाही, तर मला घसा 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 भांडी ते घासावे लागतात। आणि खूप लोकांना वाटतं मी दिवसभर फक्त व्हिडिओज काढते का, नाही तर मी दिवसभर निम्मा वेळ किचनमध्ये असते, निम्मा वेळ इथे भांडे घासते, निम्मा वेळ इथे फरशी पुसत असते आणि बरेच कामं करत असते मी। आणि हो आणि कोणकोण कामं वाढवतो तुझं? आणि कामं वाढवायला हे 2 लोक असतात, तसे मदत पण करतात मला। मला आमचं अपार्टमेंट भरपूर छान वाटतं कारण इथेच जवळपास, तुम्हाला दाखवलं सब्जी मंडी इथेच जवळपास आहे, म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवरती शॉपिंगला सलून बऱ्या सगळ्यात जवळ गोष्टी आहेत। आणि थोडंसं एक मला असं कमी कशाची वाटते फक्त डिश वॉशरची। आणि तसं पण ऍक्च्युली डिश वॉशर असलं, माझ्या मैत्रिणी सांगतात की डिश वॉशरमध्ये भांडे टाकले, मी आहे ना डिश वॉशर, भांडे टाकलं तर एक तास तिथे जातो, त्यापेक्षा आपलं 10-15 मिनिटात भांडे घासून मोकळे होतात। आणि महत्वाचं लॉन्ड्री आहे, ते लॉन्ड्री आम्हाला बाहेर म्हणजे घरात नाही आहे, थोडंसं म्हणजे इथेच खालीच अपार्टमेंटच्या लेफ्ट साईडला तुम्हाला दाखवलंच मी, तिथे लॉन्ड्री आहे तर घरात नाही लॉन्ड्री। तर मी एक माझ्या मैत्रिणीच्या अपार्टमेंटचा व्हिडिओ पण थोडासा एक व्हिडिओ 1 मिनिटाचा अटॅच करून देईल की तुम्हाला जस्ट दाखवायला की बाबा घरातच कसं सेटअप असतं। तर बाकी आमचं अपार्टमेंट आम्हाला खूप आवडतं आणि घर छोटं असलं तरी छोटं म्हणजे बऱ्यापैकी आमच्या तिघांना म्हणजे काय म्हणतो त्याला सफिशियंट आहे, सफिशियंट आहे। आणि घर छोटं असलं तरी फक्त माणसं सुखी पाहिजेत घरात, हो की नाही? येस। हा छोटं असो मोठं असो घरातले लोक खुश असले तर बस मेन म्हणजे गृहिणी खुश असायला पाहिजे, घरात लक्ष्मी खुश असते, तुमचं घर सगळं खुश असतं, सगळ्या बायकोच्या आवडी निवडी सगळं जपावं लागतं। आणि हो किचन मध्ये कॅलेंडर पण आहे आमच्या, आहे कचरा पण टाक। आणि तसं पण लहान मुलांच्या पसराशिवाय घराला शोभा नाही, हो की नाही? मग हॉटेल आणि घराचा फरकच काय? हे आहे अलार्म सिस्टीम, तर जेव्हाही कधी आग धूर लागतो तो पहिल्यांदा टॅव 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 वाजायला लागतं। आणि बऱ्याच एकदा तर फॉल्स अलार्म जो होता आमचा तो कधी रात्री उठल्या कधी पण रात्री अधेमध्ये कधीही वाजत होता। एकदा मला अजून आठवत आहे जेव्हा सुरुवातीला मी अमेरिकेत आलतो आणि मी हॉटेलमध्ये 1 महिना होतो, तर मी भेंडीची भाजी केली होती आणि जळाली होती, तर टॅव 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 सुरू झालं होतं आणि लगेच पोलीसची गाडी आली होती। पोलीसची गाडी नव्हती आली पण असं होऊ शकतं, जर खूप वेळ थांबलं नाही तर ते कॉल जातो। तर असा वाजतो हा अलार्म। आणि इथली घर लाकडी असल्यामुळे आग लागण्याची पण शक्यता असते म्हणून भरपूर प्रिकॉशन घेतलं जातं। तर हे आहे आमचं बेडरूम। अंशिका काय करते तू? अंशिकाचा स्टडी टेबल, हे आहे बेड, तिकडे अंशिका छोटी असताना त्या क्रीप मध्ये झोपायची, साईडला आमचं कशी झोपायची छोटी असताना,
आता तिथे आम्ही असंच अंथरून टाकून वगैरे आपले जे कपडे आहेत ते ठेवतात उपलब्ध. आमच्या दोघांचे कसा क्यूटचा फोटो आहे. आणि इथे आहे फॅन आणि तिथे मम्मी आणि पप्पा आणि माझा फिनिश फोटो आहे ना पा फोटो शिवाजी लाइट्स नहीं दिसणार वरती. इथे काय झालं होतं सांगते मी. तर मंडळी आपल्याला असं अमेरिकेबद्दल खूप सारे आम्हाला वाटते काय म्हणतो त्याला गैरसमज असतात की लाईट जात नाही. इथे आल्यापासून 2 वर्षात 2 गेली होती तर जातात. जेव्हा बर्फ खूप पडतो तेव्हा वादळी वारा आल्यानंतर एक खूप शॉकिंग काय झालं होतं अंशिका की आमचं हे घर सगळं खाली पडलं होतं. म्हणजे जे रूफ आहे ते खाली पडलं होतं. आम्ही सेफ होतो आणि पडण्याच्या अगोदर पावसाचं पाणी खाली गळत होतं. ओलं ओलं झालं होतं. जसं की सांगितलं हे सगळं POP आहे तर तो POP जो शीट आहे त्या ओल्या झाल्या होत्या. आता सुद्धा तुम्ही पाहू शकता ते फिक्स केल्यानंतर पण इथून या होल्समधून पाणी पडत होतं. त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला जाईल. आणि त्याच्यानंतर ना त्यांनी फायनली ते वरूनच रूफ फिक्स केलं. एक मोठं वॉकिंग क्लोजेट आहे तर आम्ही हे इथे कपाट बाजूला काढून आम्ही तो मोकळा एक व्हिडिओ दाखवतोय. आणि एक छोटा रूम एवढं हे मोठं क्लोजेट आहे वॉकिंग क्लोजेट. आणि सध्या आम्ही हे 2 कपाट ठेवलेत आतमध्ये. होम ओनर्स साठी पण इन्शुरन्स आहे आणि टेनंट म्हणजेच की रेंटर्स इन्शुरन्स पण आहे. रेंट करण्यासाठी पण आपल्याला इन्शुरन्स काढावा लागतो. त्याच्यासाठी आम्ही एक्स्ट्रा $10 to $12 पे करतो. जसं की हे रूफ पडणं त्याच्यामुळे तुम्हाला काही इंजुरी झाली किंवा खूप पाऊस आला आणि तुमचं काही कपड्यांचं दागिन्यांचं किंवा तुमच्या काही वस्तूंचं नुकसान झालं तर तेही कव्हर होऊ शकतं. आवडलं हे इंडियातून आणलं तुम्हाला खूप आवडलं. राधाकृष्ण अंशिकाचे या मग कधी येत आहे भेटायला आम्हाला. सगळ्यांनी आमच्या घरी या. यू आर ऑलवेज वेलकम टू आवर दिस स्वीट स्वीट होम. जे कोणी नवीन अमेरिकेला शिफ्ट होत असाल किंवा काही टाइम साठी येत असाल तर इथे खूप साऱ्या वेबसाईट असतात. जसं apartment.com zillow.com ह्याच्यावरती तुम्ही घर बघू शकता. ते एजंट दिलं होतं यांच्या ऑफिस कडून तर त्या एजंट बरोबर आम्ही पाहून घर हे केलं होतं शोधलं होतं. आणि अजून एक टिप काय द्यायची होती. आणि जेव्हा अंशिका असं खेळते तेव्हा कसा आवाज येतो अंशिका घर 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 आणि घर घर आणि हा सगळा आवाज खालच्या लोकांना ऐकायला जातो. अजून एक टिप द्यायची आहे. जर कुणाचं छोटं बाळ असेल आणि ते अमेरिकेत किंवा परदेशात कुठे शिफ्ट होत असेल तर शक्यतो फॅमिलीवाल्यांनी खाली म्हणजे खालच्या इथे फर्स्ट आपल्याकडे ग्राउंड फ्लोर म्हणतात तर तिथे खेळलं पाहिजे. कारण वरती अशी मुलं खेळतात मग खालच्या लोकांना प्रॉब्लेम होता. इव्हन खूप जर असं अमेरिकन लोकांना थोडं शांतता प्रिय पण लोक आहेत तर ते लोक असं खूप झाले की कंप्लेंट पण केले आहेत की आमच्या लोकांचा त्रास होतो. तर मग शक्यतो आमच्या अजून काही झाली नाही अशी कंप्लेंट वगैरे. बट एकदा खालचा मुलगा ही जंप करत होती तर खाली एक बॅचलर मुलगा अमेरिकन मुलगा राहतो तर त्यांनी सांगितलं असं दन 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 असा आवाज अंशिका मारत होती दोरीवरच्या उड्या. त्यामुळे अंशिकाला आम्ही 7-8 वाजल्यानंतर खेळू देत नाही. जास्त असं असे गेम खेळू देत नाही म्हणजे तिला थोडस रायटिंग बिटिंग अशा गोष्टी करते पण असं जम्पिंग किंवा अशा गोष्टी करू देत नाही. तर मग शक्यतो फॅमिली वाल्यांनी खालचाच फ्लोअर हे करायचं सिलेक्ट करायचं. सो कसं वाटलं मग आमचं घर जवळ सगळंच दाखवलंय. आणि बरेच काही डाऊट असतील तर नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आणि अमेरिकेत आल्यानंतर नक्की आमच्या घरी या. तुमचं सगळ्यांचं वेलकम आहे. लाईक शेअर करा सबस्क्राइब करा आणि हॅपी राहा तुम्ही. हॅपी राहा तुम्ही. ओके बाय बाय. आणि हे पहा ह्याचा उपयोग असा पण होतो हे रेलिंगचा उपयोग. त्यामुळे थोडंसं केअरफुल राहावं लागतं छोटे मुलं असताना असं. आणि इथे आमच्या बिल्डिंगची लॉन्ड्री रूम. आणि इथे पण कपडे धुण्यासाठी पैसे मोजावे लागतात. ह्याचा सेपरेट व्हिडिओ नक्कीच येईल.
आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो आणि नक्की कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं घर, किंवा काही डाऊट असेल तर नक्की आम्हाला कळवा. आणि आता इथेच थांबवतो. धन्यवाद.